नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. या ठिकाणी आपण 25 स्कॉलरशिप मराठी विषयाची तासिका पाहत आहोत. उतारे हा घटक या ठिकाणी आपण पाहत आहोत. यश परगे या चॅनलवर जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे यश परगे या चॅनलवरील जे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. ज्या विद्यार्थ्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे स्कॉलरशिपची तासिका करण्यासाठी, त्यांनी 75 88 54 63 08 या व्हॉट्सअप नंबरवरती आपला वर्ग टाकून त्याचा मेसेज टाकावा. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करून घेतलं जाईल. चला तर रोज यश परगे या चॅनलवर लावता शिका आहेत. या ठिकाणी आपण उतारा हा घटक पाहत आहोत. त्यावर आधारित आपण सुरुवातीला प्रश्न वाचून समजून घेणार आहोत. मग उतारा वाचन केल्यानंतर त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला देता येतील. प्रश्न पहिला पहा. पैसे मिळवण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले असा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 शिवणकाम, पर्याय क्रमांक 2 धुणी भांडी, पर्याय क्रमांक 3 नोकरी आणि पर्याय क्रमांक 4 भाजी विक्री. दुसरा प्रश्न पाहूयात. माया हुशार होती हे पुढीलपैकी कोणत्या वाक्यावरून दिसत नाही. तिने शिष्यवर्ती परीक्षेत यश मिळवले, ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली, तिचे वडील सतत आजारी होते, तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले. तर पहा पुढचा प्रश्न पहा. मायाच्या आईने मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते. मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते. पर्याय क्रमांक 1 मुलीला शिकवले, पर्याय क्रमांक 2 मुलीला देशासाठी काम करण्यास सांगितले, पर्याय क्रमांक 3 खूप कष्ट केले आणि पर्याय क्रमांक 4 मुलीला शिक्षणासाठी देशाबाहेर जाऊ दिले. तर पहा या ठिकाणी आपण प्रश्न समजून घेऊन वाचन केलेलं आहे. उतारा वाचन केल्यानंतर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं देता येणार आहेत. मायाला 2 बहिणी होत्या. तिच्या आईला या तिघींनाही शिकून स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. मायाचे वडील सतत आजारी असत, त्यामुळे आईलाच कष्ट करावे लागत. तिने दुसऱ्याचे कपडे शिवून अर्थार्जन केले. दुसऱ्याचे कपडे शिवून पहा या ठिकाणी. खूप कष्ट केले पण मुलीच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. पहा या ठिकाणी मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी काहीच कमी पडू दिलं नाही. प्राथमिक शाळा महानगरपालिकेची असल्याने शालेय खर्चाचा प्रश्न नव्हता. त्यातून मायाने शिष्यवर्ती परीक्षेत यश मिळवले होते. मायाने काय शिष्यवर्ती परीक्षेमध्ये यश मिळवले होते. मायाने खूप जिद्दीने अभ्यास करून इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवला. तिचे दैदिप्यमान यश म्हणजे ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली. 2 वर्षे नोकरी करून पैसे जमवले, जर्मनीला जाऊन पुढील शिक्षणही पूर्ण केले. कुठे गेली ती? जर्मनीला, बाहेर देशामध्ये. परदेशात गेल्यावर आईने तिला बजावले, शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठी काम कर. पहा या ठिकाणी आईने तिला काय बजावले, शिक्षण पूर्ण झाल्यावर देशासाठी काम कर असं बजावले. माया आणि मायाची आई यांची जिद्द वाखणण्याजोगी आहे. पहा
तिच्या आईनं तेवढी गरीब परिस्थिती असूनही देशासाठी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशासाठी काम कर असा सल्ला आईने तिला बजावलं मायाला. माया आणि मायाची आई यांची जिद्द वाखणण्याजोगी आहे. आपण या ठिकाणी उतारा समजून घेऊन वाचन केलेलं आहे. यावर आधारित प्रश्न आपण सोडवूयात. प्रश्न क्रमांक 1, पैसे मिळवण्यासाठी मायाच्या आईने कोणते काम केले? शिवणकाम, धुणी भांडी, नोकरी, भाजी विक्री. मग पहा सांगा बरं याचं उत्तर काय. कमेंटमध्ये उत्तर येणं अपेक्षित आहे. तर पहा पहिल्याच वाक्या पॅरेग्राफमध्ये याचं उत्तर आहे. पहा मायाला दोन बहिणी होत्या तिच्या. असं जर तुम्हाला जर उत्तर शोधत नाही समजलं तर सुरुवातीला परत प्रश्न वाचायचा आणि आणखी एकदा उतारा वाचन करायचा, म्हणजे त्या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जातं. मायाला दोन बहिणी होत्या, तिच्या आईला या तिघी नाही शिकून स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं. मायाचे वडील सतत आजारी असत, त्यामुळे आईलाच कष्ट करावे लागत. तिने दुसऱ्याचे कपडे शिवून, म्हणजे शिवणकाम करणे, शिवणे म्हणजे शिवणकाम, अर्थार्जन केले, म्हणजे पैसे अर्थार्जन करणे म्हणजेच पैसे मिळवण्याचं काम त्यांनी कुठून केलं? शिवणकाम करून. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. पर्याय क्रमांक 1 शिवणकाम. प्रश्न दुसरा पाहूयात. पहा दुसरा प्रश्न. माया हुशार होती हे पुढील पैकी कोणत्या वाक्यावरून दिसत नाही? पहा तिने शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले हे तर दिसतंय. ती विद्यापीठात प्रथम क्रमांकाने पास झाली हे पण हुशारीचंच वाक्य आहे. तिचे वडील सतत आजारी होते. तिने जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले हे माया हुशार होती या हे पुढीलपैकी कोणत्या वाक्यात दिसत नाही असा प्रश्न आहे. तर तिचे वडील सतत आजारी होते या वाक्यावरून या वाक्यामध्ये जे आहे ते या वाक्यात दिसत नाही. तर पुढील पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पाहूयात. पहा मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून येते? तर आपण आत्ताच या ठिकाणी उतारा वाचन केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक वाचन ऐकलेलं आहे त्यांना निश्चित त्या प्रश्नाचं उत्तर आल्याशिवाय राहणार नाही. पर्याय क्रमांक 1 मुलींना शिकवले. पर्याय क्रमांक 2 मुलीला देशासाठी काम करण्यास सांगितले, खूप कष्ट केले. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4 मुलीला शिक्षणासाठी देशाबाहेर जाऊ दिले. मायाने जर्मनीमध्ये म्हणजेच देशाबाहेर जर्मनीला जाऊन पुढील शिक्षण पूर्ण केले, म्हणजे परदेशामध्ये जाऊन ती शिक्षण तिचं पूर्ण केलं. हे का नाही? मग याचं उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो? मुलीला शिक्षणासाठी देशाबाहेर जाऊ दिले. प्रश्न काय? मायाच्या आईने मातृभूमीवरील प्रेम कशावरून दिसून आले? मायाच्या आईचे जे मातृभूमीवरील प्रेम आहे ते कशावरून दिसून येते? तर मुलीला देशासाठी काम करण्यास सांगितले, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देशासाठी काम करण्यास सांगितले हे या वाक्यावरून जे आहे ते मायाच्या आईचे मातृभूमीवरील प्रेम दिसून येते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबणार आहोत. भेटूयात पुढील तासिकेमध्ये. धन्यवाद.